या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये, त्यांना आपल्या इयत्तेच्या विविध विषयाचं परिपूर्ण ज्ञान मिळावं, विषयातील संज्ञा संकल्पना आणि संबोध समजावेत, पाठ्यघटकाचं आकलन व्हावं, स्वाध्याय कृती काव्यसौंदर्य अभिव्यक्ती आणि इतर व्याकरण घटक उपयोजित लेखनाचे घटक या कृती सोडवण्यास त्यांना मदत व्हावी या हेतून कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघानं ऑनलाईन शिक्षण हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 10वीच्या मराठी विषयाचे गद्य पद्य व्याकरण आणि उपयोजित लेखनाचे घटक आज आपण पाहणार आहोत। हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणास त्या पाठ्यघटकाचं आकलन होईल। आपल्याला या पाठ्यघटकातील संकल्पना संबोध हे स्पष्ट होण्यास मदत होईल। पाठ्यघटकावर आधारित ज्या वेगवेगळ्या स्वाध्याय कृती आहेत त्या स्वाध्याय कृती सोडवण्यास मदत होईल। आपल्या अध्ययनाला निश्चितपणे गती मिळेल आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपली गुणवृद्धी होण्यासाठी गुण वाढवण्यासाठी आपल्याला निश्चितपणे हे आमचे व्हिडिओ आपल्याला उपयुक्त ठरतील। आज आपण उपयोजित लेखन या कृती क्रमांक 5 मधील ई कृती जी आहे निबंध लेखन जे 8 गुणांच्यासाठी आहे त्या निबंध लेखन या कृतीचा आढावा या कृतीचा अभ्यास या कृतीची माहिती त्यातले बारकावे आणि बोर्ड परीक्षेला सामोरं जाताना आपण निबंध कसा लिहायचा निबंधामध्ये परीक्षकाला काय अभिप्रेत असतो आपण शब्दमर्यादा समोर ठेवून त्या निबंधाची सोडवणूक कशी करायची आणि त्यामध्ये कोणकोणते मुद्दे उपमुद्दे आणि अन्य घटक यांचा समावेश असावा याचा उहापोह आपण यामध्ये करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक स्तरापासून आपण परीक्षेला सामोरे जाताना या निबंध लेखन या प्रश्नाची कृती ही सोडवलेली आहे, या प्रश्नाची सोडवणूक केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की निबंध विषयावरती दिलेल्या शब्दमर्यादेत आपण आपल्या विचारांची अभिव्यक्ती आपल्या विचारांची उधळण आपण त्या कृतीमध्ये करत असतो आणि आपण गुण हासिल करत असतो। आपल्या मनामधील कल्पना आपल्या मनामधील विचार आपल्या मनामधील घटना प्रसंगांचे विषयाच्या अनुषंगाने केलेले प्रकटीकरण म्हणजे निबंध। या निबंध लेखन कृतीमध्ये विचारांची विषयानुरूप मुद्देसूद मांडणी अपेक्षित आहे। या निबंधासाठी आपल्याला स्वविचारांचे प्रकटीकरण कौशल्य आणि ती क्षमता सुद्धा विकसित करणे आवश्यक आहे आणि म्हणून आपण निबंध लेखन या प्रश्नाची माहिती घेऊन वर्षभर आपल्याला या इयत्ता 10वीच्या पाठ्यक्रमामध्ये ज्या निबंधाचे प्रकार आहेत त्याचा सराव सुद्धा करणं अभिप्रेत आहे। निबंध लेखन ही 8 गुणांची कृती आहे। आता आपण निबंध लेखन या कृतीमध्ये निबंध लिहिताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कोणकोणते मुद्दे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्याचा विचार आपण करूया। विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेला आपल्या पाठ्यक्रमामध्ये निबंधाचे 3 प्रकार आहेत, परंतु 2 विषय
बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात आणि पैकी एका विषयावरती दिलेल्या शब्द मर्यादेमध्ये आपल्याला निबंध सोडवायचा आहे। आपण निबंधाचे प्रकार यथावकाश पाहणार आहोत, परंतु या तीनही प्रकारच्या निबंधासाठी आपल्याला कोणते मुद्दे कोणत्या गोष्टी हे माहिती असणं गरजेचं आहे ते आपण आता पाहणार आहोत। निबंधाचा प्रकार कुठलाही असू दे, आपण निबंधाची सुरुवात ही आकर्षक करावी, सुरुवात ही आकर्षक असावी, कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आकर्षक असेल तर या ठिकाणी निश्चितपणे आपला पुढला भाग हा आपल्याला अधिक सोपा आणि आपल्या गुणवाढीसाठी सुद्धा तो उपयोगाचा ठरतो। दुसरा मुद्दा असा आहे की निबंधाचा प्रकार लक्षात घेऊन आपण विषयानुरूप लेखन केलं पाहिजे, म्हणजे जो विषय दिलेला आहे त्या विषयाला अनुसरूनच या ठिकाणी आपण निबंधाची मांडणी केली पाहिजे। म्हणजे पहा, आकर्षक सुरुवात असावी, निबंध प्रकाराला अनुसरून जो विषय आलेला आहे त्या विषयानुरूप आपण लेखन केलं पाहिजे। आपला निबंध हा अधिक आकर्षक होण्यासाठी आपण निबंधामध्ये बघा म्हणी आणि वाक्प्रचार यांचा वापर हा केला पाहिजे। निबंधामध्ये विद्यार्थ्यांनी म्हणी वाक्यप्रचार अनुषंगी ओघानं आपण निबंधामध्ये वापरले पाहिजे। आपल्या निबंध विषयाला पुष्टी देण्यासाठी, निबंध विषयाला बळकटी देण्यासाठी आपल्या निबंधामध्ये उदाहरणे आणि दाखले यांचा समावेश हा विद्यार्थ्यांनी करावा, म्हणजे त्या विषयानुरूप चालू घटना घडामोडीतली उदाहरणं काही दाखले याचाही समावेश आपण करणं अभिप्रेत आहे। निबंध अधिक उत्तम व्हावा, तो अलंकारिक व्हावा, तो परीक्षकाला भावावा आणि आपल्याला अधिक गुण मिळावेत म्हणून निबंधामध्ये पद्यपंक्ती हिंदी मधले दोहे संस्कृत मधली सुभाषिते यांचा वापर यांची सुयोग्य पेरणी आपण निबंध विषयामध्ये करणं अभिप्रेत आहे। आपली निबंधाची भाषा ही अलंकार प्रचुर असावी की ज्यायोगे आपला निबंध विषय हा या ठिकाणी त्या परीक्षकाला निश्चितपणे आवडेल। निबंधामध्ये विचारानुरूप परिच्छेद करावेत, निबंध विषयाला अनुसरून आपल्याला त्याच विषयातला एक वेगळा विषय विचार मांडायचा असेल तर आपण परिच्छेद करणं अपेक्षित आहे, म्हणजे निबंधामध्ये विचारानुरूप परिच्छेद हे असावेत। हे करत असताना आपण भाषेचा पेपर त्याला सामोरे जात आहोत आणि म्हणून गांभीर्यानं विद्यार्थ्यांनी विरामचिन्हे आणि शुद्धलेखन या दोन्ही बाबीकडं कटाक्षानं लक्ष द्यावं। म्हणजे पहा, शुद्धलेखन आणि विरामचिन्हे त्यांचा समयोचित वापर करावा आणि निबंध हा शुद्ध या ठिकाणी असणं आवश्यक आहे। आपलं अक्षर
हे सुंदर आणि वळणदार असावं। हाही मुद्दा महत्त्वाचा आहे। अक्षर सुंदर आणि वळणदार असावे। विद्यार्थ्यांना एक सवय असते की आवडीचा विषय असेल तर शब्दमर्यादेचं भान राहत नाही आणि मग त्या अधिक सोडवतात। परंतु आपल्याला अधिक गुण मिळवायचे असतील तर शब्दमर्यादेचं भान हे विद्यार्थ्यांनी पाळलं पाहिजे, म्हणजे निबंधाची शब्दमर्यादा पाळावी। शब्दमर्यादा पाळावी। आणखी निबंधाचा शेवट, निबंधाचा समारोप, जशी आपण सुरुवात आकर्षक केली त्याच प्रकारे निबंधाचा सुयोग्य शेवट करावा। सामान्यपणे इतके मुद्दे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतल्यानंतर 8 गुणांचा प्रश्न आहे। तर सामान्यपणे 8 ते 10 परिच्छेद हे तुमचं लेखन झालं पाहिजे। त्यामध्ये ज्या महत्त्वाच्या पद्यपंक्ती असतील, विचारवंतांचे विचार असतील, तर विद्यार्थ्यांना तुम्हाला जी वाक्य महत्त्वाची वाटतात अशा वाक्यांना तुम्ही अधोरेखित केलं तर निश्चितपणे त्या परीक्षकाला तुम्हाला या निबंधातून काय विचार मांडायचे आहेत हे लक्षात येऊन जाईल आणि तुम्हाला चांगले गुण मिळू शकतील। इयत्ता 10वीसाठी आपल्याला निबंधाचे 3 प्रकार आहेत। पहा, आपण 3 प्रकारच्या निबंधांना या इयत्तेमध्ये सामोरे जाणार आहोत। यापैकी पहिला प्रकार आहे प्रसंग लेखन, यालाच अनुभव लेखन असं म्हटलेलं आहे। आता प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन म्हणजे पाहिलेल्या एखाद्या घटनेचं, एखाद्या दृश्याचं, एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या प्रसंगाचं हुबेहूब शब्दामध्ये चित्र रेखाटणं, थोडक्यात त्याचं वर्णन करणं। प्रसंग लेखन, अनुभव लेखन हा वर्णनात्मक निबंधाशी साधर्म्य साधणारा हा निबंधाचा प्रकार आहे। आणि म्हणून प्रसंग लेखन आणि अनुभव लेखन यामध्ये वर्णनाला महत्त्व आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या निरीक्षण शक्तीचा आणि लेखन कौशल्याचा, लेखन क्षमतेचा या ठिकाणी कस लागतो आणि या दोन्ही गोष्टींच्या विकासासाठी हा निबंधाचा प्रकार हा खूप महत्त्वाचा घटक आहे, हा खूप महत्त्वाचा प्रकार आहे। अनुभव लेखन किंवा प्रसंग लेखन करत असताना तुम्ही तार्किक विचार करण्याची क्षमता तुमच्या ठिकाणी असली पाहिजे। तुम्हाला असे मुद्दे आपल्या निबंधामध्ये या मुद्द्यांचा समावेश करता आला पाहिजे। यामध्ये प्रभावी भाषा, चित्रदर्शी वर्णन, म्हणजे पहा जसंच्या तसं वर्णन, हुबेहूब वर्णन त्या प्रसंगाचं आपल्याला करता आलं पाहिजे। बघा की घटनांचा तार्किक विचार करावा। तार्किक विचार हा भाग या ठिकाणी आहे। त्यानंतर चित्रदर्शी वर्णन तुम्हाला करता आलं पाहिजे। हुबेहूब वर्णन या ठिकाणी तुम्हाला करता आलं पाहिजे। या विषयामध्ये तुम्हाला साधी आणि सोपी भाषा ही वापरता आली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं लेखन हे प्रसंगानुरूप, लेखन हे प्रसंगानुरूप आणि
संवेदनशील हे असायला हवं. प्रसंग लेखन करताना या सगळ्या बाबी 10 मुद्दे लक्षात ठेवून आपण सर जरा थांबवा. प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन करत असताना प्रसंगानुरूप संवेदनशील लेखन हे या कृतीमध्ये अभिप्रेत आहे. या 4 मुद्द्यांच्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देणं हे क्रमप्राप्त आहे. यामध्ये उदाहरणार्थ अकस्मात पडलेला पाऊस किंवा पुराण वेढलेला गाव अशा प्रकारच्या निबंध विषयांचा समावेश होऊ शकतो. तर अशा प्रकारचे निबंध आपण वर्षभर या ठिकाणी सोडवणार आहोत. यामधला जो निबंधाचा दुसरा प्रकार या इयत्तेसाठी आहे त्या प्रकाराचं नाव आहे आत्मकथन. यालाच आत्मनिवेदनात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध असंही म्हटलं जातं. या निबंध प्रकारामध्ये सजीव आणि निर्जीव घटकाच्या बाबतीत सर्वसमावेशक अशा प्रकारचा विचार हा असावा. सजीव, निर्जीव असा सर्वसमावेशक विचार करून हा निबंध लिहावा. त्यामधला दुसरा मुद्दा आहे की त्या घटकाच्या अनुषंगानं त्याच्या भावना, सुखदुःख, सवयी, कार्यतेची याचा शोध हा निरीक्षण शक्तीनं घेऊन आपण लेखन करावं. म्हणजे त्या निबंध विषयातील घटकाच्या सुखदुःखाचा, भावभावनांचा शोध घेणं, घटकाचा भावभावनांचा शोध घेऊन आपण हा निबंध लिहावा. त्यातला तिसरा मुद्दा आहे की आपण ती वस्तू आहोत, ती वस्तू आहोत असे कल्पना करून लिहावा निबंध. असे कल्पना करून हा निबंध लिहावा. आणि त्यातला पुढचा मुद्दा आहे की कल्पना शक्तीच्या माध्यमातून आपल्याला या निबंध प्रकारामध्ये अभिव्यक्त होता आलं पाहिजे. म्हणजे या निबंध प्रकारामध्ये कल्पना शक्तीचा वापर करावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या निबंधाचं लेखन हे प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्ये हे अपेक्षित आहे. म्हणजे प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्ये या निबंधाचं लेखन हे होणं अपेक्षित आहे. आता आपण की जो निबंध प्रकार अनेक इयत्तांच्यामध्ये सोडवलेला आहे, अतिशय सोपा प्रकार आहे तो, त्याचा आपण उहापोह करणार आहोत. आणि तो निबंधाचा जो तिसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे की वैचारिक निबंध. वैचारिक निबंध हा निबंध यामध्ये विचारांना प्राधान्य असतं. म्हणजे विचारांचं प्रकटीकरण
तुम्हाला करावं लागेल, विचारांना प्राधान्य, त्यानंतर विचाराला दोन बाजू असतात, त्या दोन्ही बाजूंची साधक बाधक चर्चा, साधक बाधक चर्चा, त्याची मांडणी ही विषयानुरूप करावी। याशिवाय मुद्द्यांची सुसंगत आणि तार्किक मांडणी असावी। सुसंगत आणि तार्किक विचार अभिव्यक्ती या प्रकारामध्ये करावी आणि आपल्या मुद्द्याच्या समर्थनार नामवंत कवी लेखकांचे विचार म्हणी पाक प्रचार यांचा आधार आपल्याला या निबंध प्रकारामध्ये घ्यायचा आहे। म्हणजे विचार, पद्यपंक्ती यांचा आधार घेऊन हा निबंध विषय प्रकार हा विद्यार्थ्यांनी हाताळणं हे अतिशय आवश्यक आहे। यामध्ये मी देशाचा एक जबाबदार नागरिक किंवा कोरोना एक वैश्विक महामारी किंवा व्यसनमुक्ती, काळाची गरज अशा प्रकारच्या विषयांचा समावेश हा या निबंध प्रकारामध्ये होऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाचं, आपण या प्रश्नाला सामोरं जात असताना आपली एक मानसिकता अशी असते की आपण हा प्रश्न शेवटी कुठल्याही प्रकारचे वेळेचं नियोजन न करता सोडवतो। मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, आपल्याला या विषयामध्ये अधिक अधिक गुण मिळवायचे असतील तर निबंध विषयाचं योग्य नियोजन, आपण हा प्रश्न 8 गुणांचा किती वेळेत सोडवणार आहोत, शब्दमर्यादा पाळून आपल्याला लिहायचं आहे, किमान 8 कमाल 10 परिच्छेद लिहायचे आहे, त्या 8 किंवा 10 परिच्छेदामध्ये 8 किंवा 10 ओळी महत्त्वाची वाक्य आपल्याला अधोरेखित करायचे आहे। पद्यपंक्ती म्हणी वाक्प्रचार उदाहरणे नाकले यांची पेरणी करायची आहे, अलंकार प्रचुर भाषा वापरायची आहे, मुद्दे सुरलायचा आहे, विषयानुरूप परिच्छेद करायचे आहे, जशी आकर्षक सुरुवात करणार आहे तसा योग्य शेवट करायचा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं की शुद्ध लेखन आणि विरामचिन्हांच्याकडं आपल्याला लक्ष द्यायचं आहे। म्हणून याही गोष्टीकडं तुम्ही मंडळींनी लक्ष द्या। शेवट एवढंच सांगेन की प्रसंग लेखनामध्ये संवेदनशील आणि भावपूर्ण लेखन अपेक्षित आहे। आत्मकथनामध्ये प्रथम पुरुषी एकवचनी लेखन अभिप्रेत आहे आणि वैचारिक लेखनामध्ये विषयाचा चिकित्सक विचार, साधक बाधक चर्चा आणि माननीय अभिप्रेत आहे। बोर्डाला काय अपेक्षित आहे? आकर्षक सुरुवात, विषयानुरूप विचार, सुसूत्र मांडणी, भाषाशैली, नाविन्यपूर्ण कल्पना आणि सुयोग्य शेवट किंवा समारोप। किती लिहिले यापेक्षा काय लिहिले, काय नवीन विचार मांडला, विषयाची मांडणी कशी केली याचा विचार हा निबंध लेखनामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही मंडळींनी या ठिकाणी निबंध प्रश्नाला सामोरे जा आणि अधिकाधिक गुण हे मिळवा। ते मिळवण्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद।